हाय एवरीवन, इयत्ता 12वीच्या मराठी विषयातील 11 नंबरची कविता आरशातील स्त्री या हिरा बनसोडे यांच्या कवितेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण कवयित्री हिरा बनसोडे यांचा परिचय करून घेऊ. हिरा बनसोडे या कवयित्री सुप्रसिद्ध कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. तसेच फुले आंबेडकरी साहित्य चळवळीतील पहिल्या पिढीच्या महत्त्वाच्या त्या कवयित्री आहेत. अस्मितादर्श, निकाय सुगावा, युगवाणी, समुचित इत्यादी नियतकालिकांमधून सातत्याने काव्यलेखन त्यांनी केलेलं आहे. आपल्या काव्यलेखनातून आणि काव्यवाचनातून आंबेडकरी विचारधारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवाही करण्यात हिरा बनसोडे यांची कविता अग्रणी ठरते. त्यांचे पौर्णिमा, फिनिक्स व फिर्याद हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधात बंड करणारी, व्यवस्थेला जाब विचारून न्याय हक्कांची अधिकारांची भाषा उच्चारणारी त्यांची कविता आहे. समताधिष्ठित समाजरचनेला जन्म देणारी दलित स्त्री ही त्यांची नायिका आहे. तिचे भावविश्व त्यांच्या कवितेच्या अग्रस्थानी असल्याने त्यांची कविता सामाजिक वास्तव तसेच सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनेही आपल्या कविता घेते. डॉक्टर्स ऑफ महाराष्ट्र या ग्रंथात हिरा बनसोडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण समजून घेऊ. स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना कवयित्रीने आरशातील स्त्री या कवितेत स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केल्या आहेत. सहज आरशात पाहताना जेव्हा गतकाळाच्या स्मृती जाग्या होतात तेव्हा लक्षात येते की मी हीच आहे का, आणि मग तिला वाटत राहते की ती अंतर्बाह्य बदलले मी. चैतन्यमय बाल्यावस्था, तेजस्वी तारुण्य, त्यामधील स्वप्ने, ध्येय कुठल्या कुठे जाऊन आता कशाचेही काहीच राहिले नाही. अशी ही स्थित प्रज्ञता माझ्यात आली कुठून? पूर्वी हवे हवेसे वाटणारे चांदणे, वाट पाहणारी जाई, अशा छोट्या छोट्या गोष्टीतील आनंदाचेही आता संसारात गुरफटून गेल्यानंतर भान नसते. संसारात गाजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतील बालसखी नव्या उमेदीने जगण्यासाठी कसे प्रेरित करते हे या कवितेत आपल्याला समजून घ्यायचे आहे. ही कविता संवादात्मक स्वरूपातील आहे. संसारात गाजलेल्या स्त्रीने तिच्या आरशातील आठवणीतील बालसखीशी साधलेला हा संवाद आहे तो आपण समजून. सहज आरशात पाहिले आणि डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मलाच विचारले, तूच ना गती, माझेच रूप लिहिलेली तरीही मी नसलेली, किती बदलली आहेस गु तू अंतर्बाह्य. तुला सांगू तुझ्या अंतरींचे सुंदर पूर्व रंग, ऐक ह तू कशी होतीस ते. या कडव्यामध्ये कवयित्रींनी स्पष्ट केलंय की आज सहजच तिनं म्हणजे स्त्रीने आरशात पाहिलं आणि आपल्या रूपाकडे पाहताच तिचे डोळे क्षणभर भरून आले. आरशातील स्त्री तिच्यासमोर उभी होती. ती तिचंच तर प्रतिबिंब होतं, पण तरीही ती नव्हती. आज ती बोलू लागली होती. स्वतःला पाहताच तिचे डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने तिला आठवण करून दिली, तू तिथे असलेली, माझीच रूप असलेली पण तरीही मी नसलेली, तू माझंच रूप असून किती अंतर्बाह्य बदलली आहेस, तू कशी होतीस तुला आठवतं का, तुझ्या अंतरीचे रंग कसे होते आणि तू आता इतकी कशी बदललीस ते मी तुला सांगू का. असं म्हणून आरशातल्या स्त्रीने आरशासमोरील स्त्रीची पूर्वीची तिला भावलेली सुंदर रूपे सांगायला सुरुवात केली. पावसाचे तरंग उंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका, अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना, स्वप्नांचे पंख लावून आभाळा झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा, आज नखशिखांत तू आहेस फक्त स्थित प्रज्ञा राणी. या कडव्यामध्ये आरशातील स्त्रीने तिच्या आठवणीतील बालसखीने आरशा बाहेरील स्त्रीला तिच्या
पूर्वावस्थेची आठवण करून दिली. आरशातील स्त्री म्हणते, पूर्वी तू इतकी अल्लड बालिका होतीस की तुला पाऊस पावसाचे तुषार खूप आवडायचेस. पावसाचे थेंब उंजळीत धरून पाणी उडवणारी तू चैतन्यमयी बालिका होतीस. अंगणात दिवे लावावेत आणि त्यांनी घर उजळून निघावं तसं सर्वच कामात कर्तृत्वाचा बहर आणणारी तू नवयौवना होती. म्हणजेच तू नवयौवना होती, तू चैतन्यमयी बालिका होतीस. अनेक स्वप्न होती तुझ्यापाशी, त्यांचे पंख लावून आभाळाच्या झुल्यावर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेणारी तू ध्येयवेढी होतीस. म्हणजे ध्येयगंधा होती, नवयौवना होती आणि अल्लड बालिका देखील होती. स्वतःला हवे असलेले साध्य करणारी तू ध्येयगंधा होतीस. पण आज तू नखशिकांत फक्त दुसऱ्याच्या तालावर नाचणारी जगणारी स्थितप्रज्ञा राणी झाली आहेस, जिला स्वतःची मते नाहीत. घरात केवळ नाममात्र भूमिका बजावणारी तू स्त्री कशी बरं झालीस. या कडव्यामध्ये आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीमध्ये किती स्थित्यंतर झाली आहेत, ती आधी कशी होती आणि आता कशी झाली आहे याचं वर्णन तिला करून दाखवलेलं आहेस. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग, आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग, मन उलगडून ओठ मात्र असतात पिरवटलेले खसकन देह तोडलेल्या फुलासारखे. इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात, जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. आरशातील स्त्री तिला सांगते की नेहमी तू जेव्हा भेटतेस नेहमीच तू मला भेटतेस, पण भेटलीस तरी मन उलगडून मात्र बोलत नाहीस, ओठ घट्ट मिटून घेतलेले असतात, ते पिरवटून घेऊन अनेक गोष्टी मनात ठेवत असतेस, खोड तोडलेल्या फुलांसारखे आयुष्य जगत असतेस. संसारात इतकी कशी स्वतःला विसरून गेलीस, संसारात कमी जास्त गोष्टी होतच राहणार, पण या परंपरेचे वरदान म्हणून सतत सहन करून कसं चालेल. अहोरात्र कुटुंब पती मुलं घरदार यांची सेवा हेच तुझ्या आयुष्याचं ध्येय कसं बरं असू शकेल. संसाराच्या घनगर्द संसारात म्हणजे संसाराच्या रहाडगाडग्यात तिने स्वतःला इतकं गुरफटून घेतलं आहे की स्वतःचं अस्तित्व ती विसरून बसली आहे, गमावून बसलेली आहे. आणि म्हणून आरशातील तिच्या आठवणीतील बालसखीने तिला तिच्या वास्तवाची ओळख तर करून दिलेलीच आहे, त्याचबरोबर गतकाळात ती कशी होती, नवयौवना कशी होती, ध्येयगंधा कशी होती, चैतन्यमयी बालिका कशी होती याचं देखील वर्णन तिने करून दाखवलेलं आहे. पुढील कविता आपण पुढच्या तासामध्ये बघू. धन्यवाद.